प्रत्येक धंद्याला एखादा जोडधंदा पाहिजे, म्हणजे मुख्य धंद्यात थोडाफार तोटा झाला तरी जोडधंद्यातून तो भरून निघतो. मुख्य धंद्याला जोडधंद्याच्या उत्पन्नानं हातभार लागतो. शेती व्यवसायाला सुद्धा असे अनेक जोडधंदे आहेत. कोंबडी आणि तीही देशी गावरान वानाची असेल तर नफा हमखास ठरलेला असतो. येवला तालुक्यातील चिंचोड येथील शेतकरी भीम जाबळे यांनी कांद्याच्या दरातील अनिश्चिततेमुळे कांद्याच्या पिकाचं प्रमाण कमी करत इतर पिकांवर जोर दिला. मात्र कांद्याच्या साठवणुकीसाठी तयार केलेल्या कांदा चाळीचं रिकाम पण त्यांना त्रास देत होतं. या कांदा चाळीमध्ये गावरान देशी कोंबडीचं पालन केलं तर असा विचार भीमच्या मनात आला. बाजारामध्ये बॉयलर या मांसल कोंबडीपेक्षा देशी गावरान कोंबडीच्या मांसाला चांगलीच मागणी आहे. मांसाहारी खवय्यांना देशी कोंबडीची चव कायम लक्षात राहते. बाजारात अतिशय जास्त मागणीचं आणि कमी पुरवठा असलेलं देशी कोंबडी उत्पादन आहे. हे सगळं लक्षात घेत भीम जाबळे यांनी कांद्याच्या चाळीलाच पोल्ट्रीचं रूप देत मांसासाठी गावरान क्रॉस कोंबडी पालन सुरू केलं. यासाठी भीम जाबळे यांनी खडक माळेगाव येथील विक्रेत्यांकडून 1000 देशी गावरान क्रॉस कोंबडीची पिल्लं आणून त्याची जोपासना सुरू केली. माझी कांद्याची चाळ होती, याच्यात कांद्याला भाव नसताना मी शेतीजोड धंदा चालू करण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर मी कोंबड्याचं पाहून आलो 2-4 लॉट मित्राचे. त्याच्यानंतर मी लॉट चालू केलं 1000 पक्षीचं. 1000 पक्षी आणले क्रॉस गावरान हे खडक मालेगावून आणले. 18 रुपयाला एक पीस. 70 दिवसात मला 1,07,000 रुपये भेटले. त्याच्यात मला 30,000 रुपये नफा भेटला. आणि याचं खत मी शेतीला वापरतो. त्याच्या शेतीला माझं खत भेटलं आणि मला 70 दिवसात 30,000 रुपये नफा झाला. भीम जाबळे यांनी पहिला 1000 पक्ष्यांचा लॉट सुरू केला. केवळ मांसासाठी उत्पादन असल्यानं त्यांनी कंपनीकडून मिळालेल्या खाद्याबरोबरच कोबी टोमॅटो यासारखं खाद्यही कोंबड्यांना दिलं. पहिला प्लॉट 1000 पक्ष्यांचा 70 दिवसात निघाला. या लॉटमधून 1,07,000 रुपये मिळाले. 89,000 आसपास खर्च होऊन त्यांना या लॉटमागे 30,000 रुपये नफा मिळाला. रिकामी पडलेली कांदा चाळीचा सदुपयोग करत कोंबडी पालन केल्यानं भीम जाबळे यांच्या शेतीला चांगलाच हातभार मिळाला. नफ्याबरोबरीनं त्यांना शेतीसाठी कोंबडीचं खत सुद्धा मिळालं. एकूणच शेतीला जोडधंदा म्हणून देशी कोंबडी पालन हे शेतकऱ्यांना फायदेशीर असून ते प्रत्येक शेतकऱ्यानं करण्याची गरज निर्माण झाली आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.